सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावचे 42 वर्षीय सुभाष ताणेकर यांनी विष प्राशन केल्यानं त्यांना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी रुग्णाला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला नातलगांना दिला. नातेवाईकांनी रुग्णास मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता सुभाष ठाणेकर हे मृत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा संतप्त नातेवाईकांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणत डॉक्टरांना उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आणि जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता. तर काही नातलगांनी रुग्णालयाच्या आवारातच अंत्यविधी करण्याचा इशारा दिल्याने तणावात आणखी भर पडली होती. कैलास वाजे यांनी या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार साहेबांना फोन केला, आमदार साहेबांना फोन केला, ते म्हणे कोण आमदार साहेब राजाभाऊ वाजे मी नाही ओळखत म्हण मेलेले मी काय करणार त्यांना म्हणे हे बोलायचं माझं मोरे कोण मोरे डॉक्टर इथं त्यांना बोलावं त्यांनी सांगायचं इचा त्या मुलाचं पांढुर्ली गावच आहे, पांढुर्ली सिन्नर तालुक्यातलं पांढुर्ली गावच आहे. त्यांचं काय असेल वैयक्तिक ते माहित नाही, पण ही माझी बहीण आहे, तिने सांगितलं सकाळपासून मला आता सलाइनदार लावलं. हा ही पद्धत झाली सिव्हिल साहेबांनी फोन केला तरी त्याला ती रिक्वेस्ट देती नाही. हा यांचा कारभार झाला, त्याला पगार कोण देत? आमदारांच्या बाबतीत जर अशी अडचण आहे, सकाळपासून माझ्या नवऱ्याला इथं आणलं, यांनी काहीच उपचार केले नाही, हातात नळ्या पकडायला लावले, आम्हाला येतात नळ्या पकडतात, आम्ही घरीच नीट करताना इथं कशाला आणलं होतं आमचं पेशंट बचवायसाठी, यांनी आम्हाला हातात नळ्या पकडायला लावल्या. दिवसभर 11 वाजतापासून तो 5 वाजेपर्यंत आम्हाला खाली सुद्धा बसेल नाही, आम्ही सारख्या नळ्यावर येईल आणि आमचं पेशंट गेलं तेव्हा सांगत आहे दुसरीकडे. दरम्यान सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. संबंधित डॉक्टरवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा तणाव निवळला. गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक.